संगीत रंगभूमीला दीर्घ परंपरा लाभली असून संगीत नाटके ही अभिरुचीचा अभिजात उत्तुंग नमुना होता. सध्या संगीत रंगभूमीला चांगले दिवस नसले तरी या क्षेत्रात होत असलेले प्रयोग स्तुत्य आहेत. संगीत रंगभूमी ही मराठी रंगभूमीचा पायाच आहे असं म्हटले तरी वावगे ठरणार नाही असं मत ज्येष्ठ रंगकर्मी आणि लेखक श्रीनिवास भंगे यांनी व्यक्त केलंय. रंगत संगत प्रतिष्ठान आभा प्रकाशन आणि साहित्य कला संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गझलकार कवी आणि लेखक दीपक करंदीकर लिखित श्रीनिवास पद्मावती विवाह नाटक या 5 अंकी संगीत नाटकाच्या पुस्तकाचे रंगकर्मी आणि राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या हस्ते प्रकाशन झाले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भनगे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर, भरतनाट्य मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे, दीपक करंदीकर आणि आफळे उपस्थित होते. भनगे म्हणाले, संगीत रंगभूमीला मरगळ आलेले असताना दीपक करंदीकर यांचे हे 5 अंकी नाटक प्राथमिक स्तरावर पुस्तक स्वरूपात आले आहे. संगीत नाटकाच्या भाषेत सांगायचे झाल्यास हे योग्य समयावर आलेले संगीत नाटक आहे. संगीत नाटकांची रंगभूमीला आवश्यकता आहे. दीपक करंदीकर यांनी श्रीनिवास पद्मावती विवाह नाटक या 5 अंकी संगीत नाटक लिहिण्यामागची भूमिका मांडली. रंगकर्मी आणि राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी दीपक करंदीकर लिखित हे नाटक रंगभूमीवर येण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले. तसेच भरतनाट्य मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. दीपक करंदीकर हे माझे फार जुने मित्र आहेत, खूप चांगले कवी आहेत आणि गद्य लेखन आहे करतात. त्यांच्या लिखाणाचा वेग आणि आवेग थक्क करणारा आहे. त्याच विषयावर एक कादंबरी लिहितो असं सांगितलं की कादंबरी सुद्धा लिहून पूर्ण झाली आणि ती प्रकाशितही झाली आणि त्याच्या 900 प्रती खपल्या असं त्यांनी मगाशी सांगितलं. त्यानंतर थोड्याशाच कालावधीमध्ये ते परत माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की या विषयावर त्यांनी एक नाटक लिहिलेलं आहे आणि ते आभा प्रकाशनकडे प्रकाशित होत आहे. आता ते स्वतः चांगले कवी असल्यामुळे ते संगीत नाटक आहे यात काही शंकाच नाही. पण हा सगळा प्रवास ऐकून माझीच दमछाक झाली. म्हणजे आज इथं भरतनाट्य मंदिराच्या वतीनं मी एक 2 शब्द बोलणार आहे. एक विलक्षण आनंदाची गोष्ट अशी आहे की साधारणपणे गेल्या 142 वर्षांचा संगीत नाटकांचा इतिहास की जो किर्लोस्करांपासून सुरू झाला, म्हणजे आज ज्या पद्धतीचं नाटक प्रेझेंट केलं जातं त्या पद्धतीचं नाटक सुरुवातीला जे प्रेझेंट झालं ते संगीत शॉप होतं आणि त्यापासून जो इतिहास या संगीत नाटकाने घडवलेला आहे त्याच्यात आजचं हे नवीन पान आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, नवीन पान उलगडलेलं आहे. आणि त्याबद्दल मी दीपक करंदीकरांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. असा जो विचार